काय रे, कुठं होतास कालपासून? रात्री बी घरी आला नाहीस? ते कॉन्स्टेबल काका भेटली. कोण? कॉन्स्टेबल काका भेटली होती? नाही, भेटला होता, बाबांचा मित्र. काही काम होतं का? काम ना, काम ते कर, काम हे कर म्हणत रात्रभर ठेवलं. मित्रांना म्हटलं मला घरी जाऊ दे, तो धमकी दिला नाही आत टाकीन म्हणून. मग काय थांबायला लागलं ना त्यांच्या बरोबर. अरे पण तू त्यांना सांगितलं नाहीस का आई शीख आहे म्हणून? त्यांना सांगितलं बाबानो माझी आई शीख आहे, पण ते रसिक झाले होते ना, घेतली मध्ये होते. ऑन ड्युटी? हा, डीएसपी ने ढोस दिला होता त्यांना. तू आता मला चहा बियाचा डोस तरी दे. चहा. थँक्यू. काका, तू होते जित्ते तू तित्ते मी, जित्ती असेपर्यंत तुझी सुटका नाही. आता सर, आता तुला जन्मठेप झालीच म्हणून समज. आज का रे कॉन्स्टेबल काका, तुला भेटलेला? हो हो, आज तो सगळं सांगितलं नेने तुला. सगळं सांगितलं? लोकांचे खिसे कापणाऱ्याला तू कसा पकडून देतोस? स्वतःच्या जीवावर उदार होऊन कसा पोलिसांना मदत करतोस? आज खऱ्या अर्थानं तुझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळाली रे. अरे त्यांचा वसा तू आज असा पुढे चालू ठेवलास. कामना, आजपासून तू त्याला सोबत ठेव तुझ्या कायमच. अगं मी काय, आज आहे उद्या नाही, पोरद्वाड आहे पण मनाने लई भाबड आहे. त्याला सांभाळ, वाऱ्यावर सोडून देऊ नको त्याला. काकू, मी वाऱ्यावर नाही सोडणार ग, पण तोच पाऱ्यासारखं चिमटीतून निसटतो माझ्या. चेचून काढ चांगला त्याला. आजपासून मी त्याला तुला अर्पण केला. क्वाकाका माझी, मी क्वाकाकाचा. चला तर मग आता. काकू, हा बघ, हा काकाला काकू करतोय. अरे जा रे, जा ना. चल चल ना. येते काकू. खरं सांगू? काय ग? खरं सांगू काकू? हे रत्न आलंय तुझ्या पोटी जन्माला. हा हिरा आता मी माझ्या हिरासत मध्ये घेऊन जाणार. चला. अशी आहे माझी स्टोरी. एकदम फिल्मी आहे. सिरियल आहे. सिरियल आहे स्टोरी माझी. पण काका, तुझ्या बाबांचा खरंच अपघात झाला की घातपात? काय झालं, घरी लवकर यायचं म्हणून मी साहेबांना भेटायला गेलो. तिथे साहेब कुठल्या तरी माणसा बरोबर बोलत होते. माझं डोकंच सरकलं. काका, नाही रे, अपघातच होता. घातपात कोण कशाला करेल त्यांचा? ते अजात शत्रू होते. हा म्हणजे एजात शत्रू करणारे. नाही काय, अजात शत्रू म्हणजे ज्याला एक पण शत्रू नाही असा. हा म्हणजे माझ्या हरका अजात शत्रू सिन्हा तान के चलता है. खामोस जल्दी को अबे. थांबे, ही आमची चाळ. सगळे चाळ चाळ कापतात आम्हाला. आणि हे आमच्या मोरे वहिनींचं घर. वहिनी, वहिनी कोण आहे ग? अगं कावने, तू कवा आलीस बाय? हे का आत्ताच आले. आणि कोण आणलंय सांगा ती? गाडी, सवंग गाडी. झुमरू झुमरे. वय काय, नाव काय ग याच? नावच आहे ते त्याच. ऑड नाव आहे जरा. ऑड नाव जरा त्याच. असू दे, या की आत. नाही आता आत नाही, चावी द्या ना, नंतर येत. पाणी भरून ठेवलंय बरं का तुझा फोन आला म्हणून, आणि घर बी सच करून ठेवलंय. आणते चावी. या वहिनीने सांभाळलं मला लहानपणापासून.
बाळंतपणातच आई गेली ना, त्यानंतर मग वहिनी ये बर का नंतर येते. चला या. ही आपली क्वार्टर. क्वार्टर म्हणजे तू पण. ए क्वार्टर म्हणजे वासवाली नाही, निवासवाली क्वार्टर. सदनिका, या मदनिकेची ही सदनिका. पोलीस ट्रेनिंग करून आले तरी पण चांगले विनोद सुचतात ना मला. हे बघ, ही माझी आई. आई मै कॉन्स्टेबल बनके आई. आणि हे माझे बाबा. आलीस पोरी? बाबा तुम्ही आलात. बाबा पाया पडते. ऐशवान हो. ए माझे बाबा. काय करतो? ए काय करतोय? काय करतोय? झुजो ती त्यांची मागची बाजू आहे. आता मला कसं कळणार? मला कुठे दिसतायत ते? ते फक्त पुण्यवान माणसांनाच दिसतात. काय म्हणे? हे कुणाचं पोर उचलून आणलंस ग तू? अगं लहान असताना कुसऱ्या मांजण्यांची पिल्लं घेऊन यायचीस, आता माणसाचं पिल्लू घेऊन आलीस. बाबा ह्याचे बाबा ना पोलिसांचे खबरी होते. अलीकडेच त्यांना गुंडांनी शूट केलं. झुंझर झुमरेचं पोरग काय ग हे? झुमरेच तो. नाही काय म्हणतोस? झुमरू झुमरे ना तू? हो. अगं याचा बाप पाकिट मार होता. मीच पकडला होता आणि सुधरवला पण मीच त्याला. काय सांगता मग? केवढा मोठा योगा योग आहे हा. ए तुझ्या बाबांना माझ्या बाबांनी सुधरवलं. हो चालते बाबा. आता याला मी सुधरवणार. सुधरव सुधरव पोरी सुधरव. मरते मानवा लाभत नाही मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा. सोन्यासारख्या माणसास नासवतो एक गुन्हा. अरे होण्या परीस सोने सोन्यासाठी परीस व्हा. पापी श्रीमंतीच्या धनापेक्षा पुण्यवान गरिबीचे वारस व्हा. वा 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 वा. बाबा गेले परत फोटोत. काय आले ते? कामने. हा वहिनी. हा गे तुझ्या आईचा दागिन्याचा डबा सांभाळून ठेवला. नीट बघून घे बर. आणि तुमच्यासाठी चा केलाय तो येऊन घेऊन जा. चा दे बाई आधी मला. पटकन चा दे. कायलस कारटा डबा घेऊन पळाला. ते म्हणतात ना कावळा हौसेने पाळीला परी जातीवरी गेला. बरं झालं बाई आपण त्यात दगड भरून ठेवले होते. मला त्याची परीक्षाच घ्यायची होती म्हणूनच तुला फोन करून मी सांगून ठेवलं होतं डब्यात दगड घालून त्याच्या समोरच आणून दे म्हणून. बरोबर जाळ्यात अडकला. वय पण आता परत त्याला जवळ बी करू नकस. आणि आता सरळ टाक त्याला लाकअप मध्ये. सोर मेला नाही बहिणी. हा एक रोग सोडला ना तर पोरगा तसा माणूस आहे. काल त्याने माझा जीव वाचवला ग. वय हो.
त्याच्या या रोगावर मी उपचार करणार आणि त्याला पूर्णपणे सुधरवणार. आपल्याकडचे तुरुंग गुन्हेगारांना सुधरवण्याऐवजी निर्डवण्याचं कामच जास्त करतात. मी जुजूला सुधरवणार, नक्की सुधरवणार. चल मी फ्रेश होऊन येते, बाजारात जाऊन येते मग. टमाटे में आलू ए शालू. भैया क्या चाहिए? भांजी भांजी हा? भाजी हा? सब्जी सब्जी चाहिए ले लो. ये हा? नहीं ये वांगा कैसा दिया? ये वांगा हा? ये ऐसा दिया ऐसा दिया. अगो भाई ऐसा तो नहीं परवड़ेगा हमको. ऐसा देते हो तो परवड़ेगा. ऐसा तो नहीं परवड़ता बहन जी. नहीं चाहिए तो आप ऐसा ले लो. ठीक है फिर ऐसा ही दे दो. अभी इतना छुट्टा नहीं है क्या तुम्हारे पास? हमारे पास इतना छुट्टा कहाँ होगा? दे दो तुम ऐसा तो. अरे बहन जी ये तुझा ये भैया ये रास्ते में मरेगा गाड़ी रोता रहता हूँ. ये क्या है? ओ तुम्ही रॉन्ग साइड ना आलाय. वन वे चा बोर्ड आहे तिथे. मला शिकवण का? मला कळतं ए कळतं पण तरी हँडल रॉंग साइड ला वळतं. आता जीव गेला असता तर ए जीवाची एवढी पर्वा आहे ना तर घरी बसायचं. असं रस्त्याच्या मजाने उभं राहायचं. रस्ता का तुझ्या बापाचा गे चाल. अरे जा बघून घेतोय. आओ भैया उछलो. ये उछलो ये उसमें भरो. ये भी लेके जाओ हमारी तरफ से. माझा बाप काढतो. आता स्वतःच्या बाबाने पण बाबा म्हणताना 10 वेळा विचार करेल तू. असं तोंडाला कुलूप घातलंय ना त्याच्या. पण हे कुलूप कसं उघडायचं? चावी कुठे गेली? गेली कुठे ही चावी? हा त्या इस्माला मारताना मगाशी रस्त्यावरच पडली होती. तू होतास तिथे? मी तुझ्या मागावरच होतो. लपून सगळं बघत होतो. पुढे का नाही आलास? पुढे याची गरजच वाटली नाही ना. आणि त्याच्या रागात मला पडली असती म्हणजे ती तर आता पडणारच आहे. हा डबा आतल्या दगडांसकट परत आणलाय. हवे तर दगड मोजून घे. हा डबा आणि मी हा तुझ्यासमोर उभा. आता मला मार कुदव चिखल कर बदड बुकल चीर काप तळ उकडव बदड पण मला घडव. मला सुधारायचं आहे. मला सुधारायचं आहे. मला सुधारायचं आहे काका. मला सुधरायचंय काका. मला सुधरायचंय काका. बाबा मला आशीर्वाद द्या. मी आज ड्युटीवर जॉईन होते. जा पोरी जा जा. राखण्यास शान या गणवेशाची भले प्राणांची ही पर्वा नसो सदरक्षणाय खल निग्रहणाय मंत्र सदैव ध्यानी असो. जा जा. घ्या साहेब ठरल्याप्रमाणे बरोबर आहेत. वाटल्यास मोजून घ्या. मोजायची काय गरज आहे? आम्हाला फसवून तुम्ही कुठे जाणार? शेवटी शेवटी तुमच्या नाड्या आमच्या हातात आहेत नाही का? हे खरं आहे साहेब. तुमच्यामुळेच आजचा दिवस बघायला मिळतो आम्हाला. हॅलो. बोला साहेब. रात्री बेटा काम झालेलं आहे. काशीनाथ कामतेकरच्या फोटोला हार लागला ज्याची कुठेही वाच्यता होता कामा नये.
नाहीतर त्याची निदान बॉडी तरी मिळाली तुमची अस्थीही मिळणार नाही. नाही साहेब, म्हणजे असं काही घडलेलंच नाही ना. तो निवळ एक ऍक्सिडेंट होता. मी सगळं डोक्यातनं काढून टाकले. डोकं झटकतोय मी. बघा हे बघा. अरे कोण कामना ये ये हे बघा हे सगळे पैसे अनाथ आश्रमात देऊन टाका. आणि आमचं नाव येता कामा नये. काय मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नको आहे. आणि का परत या. तुझ्या बाबांची शिकवण. ते म्हणाले होते एकदा पडता वाकुडे पाऊल ध्येयाची चाहूल लागे चिना. कुठे गेली राजा बापाची शिदोरी बापाची तिजोरी लख लाभ. रे वाटून जेवलो संस्कार भाकरी म्हणून ही चाकरी स्वीकारली. घेतलेला वसा सोडतोस कैसा पापाचा पैसा पचे ना जी. फार फार थोर पुरुष फार थोर पुरुष. ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव. हो सर, आज त्यांचाच आदर्श ठेवून मी ड्युटीवर जॉईन होते सर. पेढे आणलो. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. पाय नाही पडायच्या. खर तर या वर्दीला आम्ही सलाम केला पाहिजे. अगं तुमच्यामुळे तर आम्ही आहोत. कसलीही गरज भासली तर सरळ माझ्याकडे यायचं. स्पेशल केस म्हणून तुला डायरेक्ट पोलीस स्टेशन मिळालेलं आहे. मन लावून काम कर. तुझ्या बाबांना धन्य वाटलं पाहिजे. येस सर. ऑल द बेस्ट. येऊ सर. ओके. साहेब मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर. हा पोलीस नाईक मावा तोबरे. साहेब मला रुजू करून घ्या. त्यांना भेटू. बर साहेब. बोला. साहेब मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर. कॉन्स्टेबल. तुम्ही माझं पूर्ण नाव घेईपर्यंत प्रमोशन होऊन माझी बदली झालेली असेल. मला ड्युटीवर रुजू करून घ्या. मी रुजू. तुम्ही कोण आहात? तेच विचारलोय. यांना विचारलं तर हे म्हणतात की तुम्ही विनयभंग केलेले आरोपी आहात म्हणून इथं बसून ठेवलंय. रोज बसवतात मला हे. एकदा तर चक्क तुम्ही पी एस आय असं सांगितलं यांनी. मग तुम्ही आहातच पी एस आय. हे काय वाचा ना. सार विस्मृते. ती वाचली. तरी सुद्धा नाही आठवत तुम्हाला. पी एस आय म्हणजे काय तेच आठवत होतो. पोलीस सब इन्स्पेक्टर उपनिरीक्षक. थँक्यू थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. साहेब मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर. हो साहेब. ऐकलं होतं मगाशी. मला रजा मिळणार नाही. अ
रजा नाही साहेब, रुजू करून घ्या मला ड्युटीवर. आजच जॉईन झाले मी. ओ आय सी, तो अधिकार माझा नाही आहे, सिनियर साहेबांचा आहे. कुठे भेटतील ते साहेब? अरे देव साहेब आले, आता साहेब मला मारणार, मी विनयभंग केलेला नाही आहे. बाप कुणाचा काढतो, बाप कुणाचा काढतो तू.